प्रशिक्षण शिबिराचा समारोप। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्ह्यातील विविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास यासाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे 22 एप्रिल ते 12 मे या कालावधी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी विनामूल्य आयोजन करण्यात आले होते। 2 सत्रांमध्ये झालेल्या या शिबिरामध्ये मैदानी खेळ, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, आर्चरी, हँडबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, मार्शल आर्ट, योगा इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला होता। या प्रशिक्षण शिबिराचा समारोप 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध विभागाचे गजानन घिरके, महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, पत्रकार राजेश डिडोळकर, संतोष मयुरे यांच्यासह प्रशिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी तथा नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। बुलढाण्याचा एक गावकार नावाचा मुलगा खेळण्याकरता गेला होता, त्यांनी त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि तो आपल्या बुलढाण्याचा आहे। आता हे गोल्ड मेडल मिळालं त्याचा फायदा काय होईल? दिवसांमध्ये अतिशय कमी कालावधीत खूप चांगल्या पद्धतीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळाले। या निमित्ताने मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, कारण बराच वेळ झालाय, तुम्ही थकले आहे, मुलांची मानसिकता आपण समजू शकतो की 15-20 मिनिटाच्या वर एका ठिकाणी शांततेत बसू शकत नाही,